आम्ही उभा केलेल्या उमेदवाराला तुम्ही खासदार करावं असं अजित पवार म्हणाले. आमचा खासदार निवडून दिला तरच मी विधानसभेला उभा राहील असंही अजित पवार यांनी म्हटलंय. तुम्ही साथ देणार नसाल तर मला माझा प्रपंच पडलाय. तुम्हाला भावनिक बनायचं आहे की विकास करायचा आहे असा प्रश्न अजितदादांनी विचारलाय. उद्याच्याला आम्ही उभा करू त्या खासदाराला विजयी केलं पाहिजे तर मी पुढं विधानसभेला उभा राहील. मी खरंच तुम्हाला सांगतोय, मी नाहीतर खुशाल मी जर मला साथच देणार नसतील तर मला माझा प्रपंच पडलाय, मला माझं धंदे पडलेत, मी कशाला हे करतोय. थांबा तिप्पे मत इलेक्ट्रिक मशीन मध्ये दिसू दे वादा. वेगवेगळे मान्यवर येतील, भावनिक बनवण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला भावनिक बनायचंय का तालुक्याचा चाललेल्या विकासाची गती अशीच चालू ठेवायची आणि पुढच्या पिढीचं भलं करायचंय. पण तुम्ही जर ठरवलं की बाबा आता ह्याला बास झालं तर बास, आपलं काही म्हणणं नाही. पण परत तुम्ही किती सांगितलं तर मी अतिशय हट्टी माणूस आहे, मी शब्दाचा पक्का आहे, मी माझ्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी करणार.